आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींची व्यंगचित्र, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा आणि त्रिवेदींना इंडिया अगेन्स्ट करप्शननं दिलेली देशभक्ताची उपमा, यामुळे देशामध्ये एका नव्या राजकीय वादानं जन्म घेतलाय। व्यंगचित्रातून टर उडवली गेल्यामुळे राजकारण्यांचा होणारा संताप आणि व्यंगचित्रावर किंवा चित्रकारावर होणारा चौफेर हल्ला, या गोष्टी हल्ली दुर्मिळ राहिलेल्या नाहीयेत। मात्र त्रिवेदींची व्यंगचित्र केवळ देशातल्या सद्य परिस्थितीचं व्यंग सांगणारी आहेत की या चित्रांमध्ये विकृतता आहे, असा प्रश्न निर्माण झालाय। त्रिवेदींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणं योग्य आहे का? त्रिवेदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलाय का? इंडिया अगेन्स्ट करप्शननं त्रिवेदींच्या चित्राचं समर्थन करणं योग्य आहे का? आणि व्यंगचित्रांबाबतीत राजकीय समज कमी होत चालली आहे का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया अराजकीय व्यंगछटा याच्या खास कार्यक्रमात। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या विषयाबाबतचा हा खास रिपोर्ट। देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना 24 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। असीम यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं, यावेळी त्यांनी जामीन घ्यायला नकार दिला। कोर्टने कहा की कोर्टने मतलब चूंकि कोर्ट जमानत दे भी नहीं सकता था इसलिए 24 तारीख तक के लिए कोर्टने रिमांड पे भेज दिया है। असीम त्रिवेदींच्या अटकेचा निषेध करत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली। त्रिवेदी देशद्रोही नसून देशप्रेमी असल्याची प्रतिक्रिया इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे। उस कार्टून को बनाने की वजह से उसको देशद्रोही नहीं कहा जा सकता। वो देशभक्त है, उसके अंदर दिल धड़कता है, वो भ्रष्टाचार के खिलाफ लड़ रहा था। देशद्रोही तो वो लोग हैं जो संसद के अंदर बैठकर हाथापाई करते हैं। देशद्रोही तो वो लोग हैं जो संसद के अंदर बैठकर पैसे लेते हैं सवाल पूछने के और वोटिंग डालने के। असीम त्रिवेदी के कार्टून्स को किसी भी हालत में ये नहीं कोई कह सकता कि भाई इन कार्टून्स से वो हिंसा भड़काकर स्टेट को ओवरथ्रो करने की कोशिश कर रहे हैं। पहले फेसबुक, फिर ट्विटर, फिर कार्टून, फिर SMS, जिस प्रकार से ये पूरी माहौल चल रहा है, ये माहौल को हम प्रोटेस्ट करते हैं, हम निषेध करते हैं। तत्पूर्वी त्रिवेदींच्या अटकेशी गृह खातं किंवा सरकारचा संबंध नसल्याचं गृहमंत्री RR पाटील यांनी स्पष्ट केलं। आमच्या सगळ्या वरिष्ठांनी या घटनेची चौकशी केलेली आहे। या घटनेचा तपास पूर्ण झालेला असल्यामुळे जरी पोलीस कस्टडी मिळाली असली तरी सुद्धा आम्ही कस्टडी सरेंडर करण्याच्या सूचना ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। लवकरच त्यांची मुक्तता करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करतील आणि कोर्टासमोर त्यांना नेतील। या संदर्भात भारताचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी असीम त्रिवेदींची पाठराखण केली आहे। काटजू म्हणतात, माझ्या मते असीमनं कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही। मुळात गुन्हा न केलेल्या कार्टुनिस्टला अटक करणं हाच IPC अंतर्गत एक गुन्हा आहे। अशी अटक करणारे पोलीस आदेशाचं पालन करत होतो असं कारण देऊ शकत नाहीत। त्रिवेदींच्या व्यंगचित्रामुळं पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आलाय। आता त्रिवेदींचं कृत्य हा राष्ट्रद्रोह ठरतो की नाही हे कळण्यासाठी न्यायालयाच्या निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे। Z24 ब्युरो रिपोर्ट। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माजी IPS अधिकारी YP सिंग, त्याचबरोबर प्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। गेल्या 30 वर्षांपासून ते व्यंगचित्रकार आहेत, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांची व्यंगचित्र गाजलेली आहेत। आपल्याबरोबर ठाण्यातून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार। सरकारची नेमकी काय भूमिका आहे, काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे आणि एकूणच राजकारणी कशा प्रकारे या व्यंगचित्राकडे बघतात हे महादेव शेलार आपल्याला सांगतील। आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया विश्वंभर चौधरी यांच्यापासून। विश्वंभरजी, इंडिया अगेन्स्ट करप्शनचा आणि त्याचबरोबर अण्णांचे सहकारी म्हणून तुमचा हा गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून जवळचा संबंध राहिलेला आहे। तुम्ही जरी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रतिनिधी नसाल तरी सुद्धा तुम्ही अण्णांचे सहकारी आहात आणि टीम अण्णाच्या अनेक सहकाऱ्यांनी, प्रशांत भूषण यांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे या चित्राचं किंवा या कारवाईला विरोध केलेला आहे। अशा प्रकारे असीम त्रिवेदी म्हणतात, अटक झाल्यानंतर सुद्धा ते असं म्हणतात की मी माझी गांधीगिरी सुरूच ठेवणार आणि अशा प्रकारची मी चित्र काढणार, माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही।
असीम त्रिवेदींनी काढलेली ही चित्र जी दाखवणं शक्य नाहीये, जी अत्यंत आक्षेपार्ह आहेत आणि त्यामुळे तसा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. असीम त्रिवेदी गांधीगिरी करतायत असं तुम्हाला वाटतंय का? अमोल, एक म्हणजे पहिल्यांदा हा विषय आपण टीम आणणं वगैरे सोडून बोलला पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल, हा एका व्यंगचित्रकाराच्या अभिव्यक्तीचा प्रश्न आहे. हो, त्यांनी कुठपर्यंत जावं, कला ही आणखी चांगल्या याच्यातून व्यक्त होऊ शकते का, इथपर्यंत जाण्याची गरज आहे का, हे सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं वेगळी आहेत. परंतु ज्या प्रकारे हा खटला दाखल करण्यात आला, 124 अ हे कलम लावण्यात आलं, सांगायला खेद वाटतो की ज्यांनी मुंबईत पोलिसांवर हल्ले केले, पोलिसांच्या बायकांच्या म्हणजे महिला पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्या विरुद्ध सुद्धा हे कलम लागलं नाही. काँग्रेसचा जावई असलेला अफजल गुरु हा देशाच्या संसदेवर त्यांनी डायरेक्ट हल्ला केला होता. इथं तर व्यंगचित्र काढलंय. जो हल्ला केलेला अफजल गुरु तो सुद्धा सुरक्षित आहे. अशा प्रसंगी एक व्यंगचित्र काढलं, त्या व्यंगचित्राच्या कंटेंट बद्दल मी बोलीन नंतर. परंतु त्या व्यंगचित्राखाली दोन गोष्टी जर पाहिल्या, पहिली तांत्रिकता आहे. तांत्रिकदृष्ट्या कोणीही असा हिंसाचार केलेला नाही किंवा त्यांनी काही कुठल्या प्रकारे देशाचं शासन अस्थिर करायचा प्रयत्न केलेला नाही. त्यांनी एक व्यंगचित्र काढलंय जे की जनतेला सुद्धा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कदाचित नको होतं काढायला असं मलाही वाटतं. परंतु जनतेच्या मनात सुद्धा अवमूल्यन संस्थांचं झालेलं आहे का याचं स्पष्ट उत्तर हो असं आहे. आणि आज जर कोणी त्याबद्दल असीमला अटक करत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याला जबाबदार तेच आहेत जे सत्तेत बसलेत वर्षानुवर्ष, ज्यांनी या संस्थांचं अवमूल्यन केलं. संसदेमध्ये पैसे दाखवले जातात, संसदेमधून वॉकआउट कायम होत राहतात, संसदेमध्ये अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की याच्यात तर ब्लू फिल्म पाहिल्या गेल्या अगदी, तेव्हा अवमूल्यन होत नाही का? म्हणजे तुम्हाला म्हणायचं की त्याची भावना समजून घ्यायला पाहिजे, त्याच्या कंटेंटवर जायची गरज नाही. एक एक आणि अमोल फक्त दुसरं एकाच मिनिटात सांगतो. नैतिकतेचा जर हा प्रश्न असेल तर प्रश्न असा येतो की देश नॅशनल सिम्बॉल, नॅशनल एम्ब्लेम, राष्ट्रध्वज. झी 24 तास एक पाऊल पुढे.